जालना जिल्ह्यातील आतरवाली सराटी गावातील उपोषणकर्ते व मराठा समाजाच्या भगिनी व बांधव यांच्यावर पोलिसांनी लाठीमार करत आंदोलन दडपून काढण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या निषेधार्थ पोलादपूर तालुक्यातील सकल मराठा समाज तर्फे पोलादपूर 5 सप्टेंबर 2023 रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आला। यावेळी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून रॅली सुरू करत बाजारपेठ मार्गे व पोलादपूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध करत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। या निवेदनाद्वारे सकल मराठा समाज पोलादपूर मागणी करत आहे की सदर घटनेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारून सदर प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारचीच असेल, असे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले। पोलादपूर पोलीस ठाणेमार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तालुक्यातील मिनीडोर सेवासह बस स्थानक परिसरातील टपरी व खाद्यपदार्थचे स्टॉल हॉटेल व्यावसायिक यांनी आपले आस्थापने बंद ठेवत पाठिंबा दिलाय। जो आमचाच आहे की तो मनोज जर्गे पाटील 45 वर्षाचा तरुण, त्यांनी जो उपोषणाचा कार्यक्रम हाती घेतला होता, एक शांततेने चाललेला असताना त्याला सहकार्य करण्यासाठी आमचेच बांधव आणि भगिनी तिथे 4 ते 5 हजार त्याला मदत करण्यासाठी आले आणि जो पोलिसांनी त्यांच्यावरती जो अश्रुधारांचा जो काय वर्षाव केला, लाठीमार केला, हा फार निषेधाचा आहे आणि त्याच्यामुळं आमचा पोलादपूर तालुका हा पेटून उठलेला आहे। आणि हे असेच प्रकार घडले तर हा मराठा समाज पोलादपूर तालुक्याचा गप्प बसणार नाही आणि ह्याच भावना कळवण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आज जमलेलो आहोत। पूर्वी जे आंदोलन झालं जालनाला, त्या आंदोलनामध्ये मनोज जरांडे पाटील यांनी आंदोलन केलं, अखंड महाराष्ट्रभर पसरलं, तिथे लाठीचार्ज झाला, लोकांना मारलं, याचा निषेध लोकांनी सगळ्यांनी केला। परंतु तिथं आता स्टेटमेंट असे येत आहे, सरकार त्याचा विचार करत असताना ते आंदोलक जे आहेत ते निजामाच्या काळामध्ये जे नंतर सामील झाले आणि त्यावेळेला काही लोकांना आरक्षण मिळाली त्या भागातल्या, आणि तिथल्या लोकांना मिळालं नाही त्याच्यासाठी त्यांचं उपोषण असं आम्हाला कळत आहे। पण ते नसून विनाकारण त्यांच्यासाठी उपोषण त्यांनी आरक्षण मागावं आणि महाराष्ट्र पेटावं हे नाही। इथं 58 मोर्चामध्ये अखंड महाराष्ट्रातल्या जनतेची मराठ्यांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं। 1950 हे आरक्षण जे आहे हे आरक्षण मराठ्यांना सुद्धा द्यावं अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा लढा दिलेला होता। परंतु त्यावेळेच्या काही कर्मकांडांनी मराठ्यांना आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे आणि ज्यावेळेला बाबासाहेबांनी त्यावेळेला ती परिस्थिती पाहिली त्यावेळेला बाबासाहेब म्हटले ज्या ज्या वेळेला मराठ्यांना आरक्षणाची गरज लागेल त्यावेळेला मी हयात नसेन। मग ते आरक्षण देण्यासाठी आज सरकार का मागं पुढं पाहत आहे, त्यासाठी सरकारनं योग्य ते सर्व मराठा समाजाची पुन्हा नोंदणी करावी, त्याचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक हा स्तर पाहावा आणि त्या अनुषंगानं मराठा जे जे शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहेत त्यांना सरकारने ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये आरक्षण वाढवलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे द्यावे। जालना इथं झालेल्या मराठी बांधवांच्यावर जो लाठी चार्ज झाला शासनाकडून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी अखंड पोलादपूर तालुका आज इथे जमा झालेला आहे आणि पोलादपूरकरांच्या वतीनं आज आम्ही इथे निषेध नोंदवलेला आहे। आमचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोचल्या पाहिजे आणि जे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण लवकरात लवकर शासना देऊन आमच्या भावनांचा विचार करावा, नाहीतर ह्या पुढे होणारं आंदोलन हे ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल। आम्ही आता शांततेमध्ये हे आंदोलन करतो आहे, मराठ्यांच्या भावना तीव्र आहेत तरी पण शांतता ही आम्ही पाळतो आहोत, त्या ह्या शांततेचा कुठेही उद्रेक व्हायला नको म्हणून आमची शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आरक्षणाचा विषय मार्गी लावा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।